नमस्कार मित्रांनो, आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत। कालच्या तासिकेत आपण अकोबाई ढकोबाई या कवितेचा स्वाध्याय पाहिलेला होता। त्याचे एकूण तीन प्रश्न आपण अलकावर पाहिलेले होते। आज आपण त्या पुढचे एकूण दोन प्रश्न आपण पाहणार आहोत। अकोबाई ढकोबाईचा स्वाध्याय मित्रांनो पुस्तकात दिलेला नाही, हे प्रश्न आपण तयार केलेले आहेत। एकूण पाच प्रश्न तयार केलेले आहेत, त्यातले तीन प्रश्न आपण काल पाहिले होते। आज त्या पुढचे दोन प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक चार, प्रश्न चौथा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। तुम्हाला कवितेची एक ओळ या ठिकाणी दिलेली आहे आणि ज्या ठिकाणी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी या तीन पर्यायांपैकी असणारं योग्य उत्तर, योग्य पर्याय आपल्याला उत्तराच्या ठिकाणी लिहायचा आहे। बघूया दादा रिकामी जागा कोणती दिली आहे। खोल खोल जमिनीचे उघडून दात, बुडबुड डॅश डॅश बडबड फार। आता या ठिकाणी निळ्या अक्षरामध्ये जे तुम्हाला शब्द दिसतोय निळ्या शाईमध्ये बेडकाची, हे या रिकाम्या जागेतलं मुख्य उत्तर आहे किंवा ही रिकामी जागा। पर्याय आपल्याला दिलेले होते आकाशाची, बेडकाची आणि डोंगराची। या तीन पर्यायांपैकी योग्य पर्याय काय आहे, बेडकाची। खोलखोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार, हे बेडकाची हा जो शब्द आहे हे उत्तर आहे या रिकाम्या जागेचं। त्यानंतर प्रश्न पाचवा पहा मित्रांनो, शब्द मोठ्याने वाचा व लिहा। या ठिकाणी काही शब्द आपण आपल्याला दिलेले आहेत, ते शब्द आपल्याला काय करायचे, वाचायचे आणि नंतर ते लिहायचे आहे। पहिला शब्द दिलाय कळ झळ। बघा कळ झळ। दुसरा शब्द आहे फार धार, फार धार। तिसरा शब्द दिलाय खळी छळी, खळी छळी। चौथा शब्द दिलेला आहे दार फार, दार फार। मित्रांनो हे एकूण पाच प्रश्न आपल्याला अकोबाई ढकोबाई या घटकांतर्गत दिलेले होते। पुन्हा एकदा आपण या दोनही प्रश्नांचं एकदा वाचन करूया। प्रश्न चौथा, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड डॅश डॅश बडबड फार। पर्याय दिलेले आकाशाची, बेडकाची, डोंगराची। तर योग्य पर्याय कोणता आहे मित्रांनो, बेडकाची। कोणता पर्याय आहे, बेडकाची। मग ही ओळ कशी वाचता येईल आपल्याला, खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार। बघा खोल खोल जमिनीचे उघडून दार, बुडबुड बेडकाची बडबड फार। त्यानंतर प्रश्न पाचवा आणि शेवटचा प्रश्न दिलेला आहे, शब्द मोठ्याने वाचा व लिहा। पहिला शब्द दिलाय कळ झळ, दुसरा शब्द दिलेला आहे फार धार, तिसरा शब्द आहे खडी छडी आणि चौथा शब्द आहे दार फार। मित्रांनो हा स्वाध्याय, कालचे तीन प्रश्न त्यासोबत आजचे हे एकूण दोन प्रश्न, एकूण सगळे अकोबाई ढकोबाई कवितेवर असणारे एकूण पाच प्रश्न, या पाचही प्रश्नांचा तुम्ही घरी सराव करायचा आहे, ते प्रश्न उत्तर लिहायचे आहेत। यानंतर आपण काही काना असणारे शब्द त्यांचं मी तुम्हाला बोर्डवर ते शब्द मी देणार आहे आणि त्यांचं आपण आता वाचन करणार आहोत। आता मित्रांनो आपण आता उरलेले जे दोन प्रश्न होते अकोबाई ढकोबाईचे ते प्रश्न आणि उत्तर पाहिले। या ठिकाणी तुम्हाला आता काना असलेले शब्द दिलेले, 12 शब्द दिलेले, त्यांचं आपण आता वाचन करणार आहोत। अ अला काना आ,
ज ज ला कना जा आजा आजा अ ला कना आ श श ला कना शा आशा संपली अ ला कना आ ज्ञ ज्ञ ला कना ज्ञा आज्ञा क कला कना का क कला कना का काका क कला कना का ळ ळ कना ळा काळा क कला कना का म का म क कला कना का न कान क कला कना का र कार क कला कना का त कात क कला कना का ट कला कना टा काटा ख कला कना खा ट खाट ख कला कना खा ज खाज पुन्हा एकदा आपण हे 12 शब्द व्यवस्थित वाचूया आजा आशा आज्ञा काका काळा काम कान कार काट काटा खाट खाज पुन्हा एकदा पहा आजा आशा आज्ञा काका काळा काम कान कार कात काटा खाट खाज काना असणारे मित्रांनो आता आपण एकूण 12 शब्द पाहिले आपण आता एकूण 20 शब्द या ठिकाणी पाहणार आहोत 12 च्या पुढचे या ठिकाणी शब्द दिलेले आपण त्यांचं या ठिकाणी वाचन करूया ग गला कना गा ल गाल ग गला कना गा व गाव ग गला कना गा र गार ग गला कना गा र रला कना रा गारा घ गला कना घा व घाव घ गला कना घा म घाम घ गला कना घा न घान घ गला कना घा स घास पुन्हा एकदा पहा गाल गाव गार गारा घाव घाम घान आणि घास पुन्हा एकदा वाचूया गाल गाव गार गारा घाव घाम घान आणि घास मित्रांनो अशा पद्धतीनं आपण काना असलेले शब्द देखील या ठिकाणी पाहिले कालच्या तासिकेपासून आपण अग्गोबाई ढग्गोबाई कविता ताला सुरत म्हणली देखील काल त्यासोबत तिचा स्वाध्याय देखील कालच्या तासिकेत पाहिला आजही पाहिला एकूण 5 प्रश्न आपण अग्गोबाई ढग्गोबाईचे पाहिले
हे सगळे प्रश्न उत्तर तुम्ही वहीत लिहायचे आहेत, लक्षात ठेवायचे. त्यासोबत काना असलेले जे शब्द या ठिकाणी आपण सरावासाठी एकूण 20 शब्द घेतले, त्या 20 शब्दांचा आपण या ठिकाणी सराव केला. ते शब्द देखील तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, लिहा आणि त्यांचं देखील घरी वाचन करा. उर्वरित भाग आपण पुढील तासात घेऊ. धन्यवाद.